गडावर कशी काय आले? देवाला म्हणून. देवाला म्हणून कोणी? त्याने पोरगेने. तुमच्या मुलाने आणलं का? हा. कोण कोण आला होता बरोबर? अजून एक पाहुणा होता. हा. कामगार अजून एक जण. तर ते त्याच्या बायकोच्या कोणते पाहुणे नाचव होता. हा. तिने आणले चल म्हणे त्याचे काम आहे तो लिहि तिथं म्हणे बघा ते म्हणे देवाचं म्हणे बघू आपण डोळ्यांचं देवाला जाऊ असं म्हणून. मग तुम्हाला सोडून निघून गेले का? मला म्हणलं पायरी बसली तर म्हणलं इथून कुणी का उठू नको जाऊ नको आणि येतो गडावरून खेळून. पूर्ण नाव सांगा. किसन? हा सर. किसन कपलेश्वर वायर. वय वर्ष? वय किती? वय असेल 55. 65 वर्ष वय असेल. मुक्काम पोस्ट कुठला? म्हैसगाव कोळेवाडी. जिल्हा अहमदनगर. कधी आले तुम्ही गडावर? गडावर आलो 12:00 वाजता. कधी पण काही आज आले बाबा. आज आलो. कोण आलं बोलतो? काय नाव बोलत? सचिन किसन वाळ. काय करतो तो? इकड बियाला साखर नाही तो ऊस तोडायला. ऊस तोडी कामगार आहे का? हा. 5-6 महिने. एकच मुलगा आहे तुम्हाला? नाही दोघ आहे. दुसरा काय करतो? काय नाव आहे त्याच? गोरख. गोरख किसन वायर. काय शिकलेले मुलं? शिकले तर नवी गाय. मुलगा काय सांगून घेऊन आलो तुम्हाला इथे? मला मी आपलं खेळ होतो मला चल कपडे शर्ट वगैरे कोण कुठं जात म्हणजे देवाला जाते म्हणजे दुसरा एक पाहुणा होता ते पाहुण्याचं काम आहे म्हणे मग कामात काम म्हणे तो डोळ्यांचा बघू म्हणे देवाला जाऊ असं म्हणलं चल म्हणलं. तुम्ही अंध आहे का? हा. कधीपासून अंध आहे? लंबा दिवस झाले 4-5 वर्ष. 4-5 वर्षापासून अंध आहे तुम्ही? आता तुम्ही इथं वृद्धाश्रमात आणलेलं आहे तुम्हाला. इथे सप्तशृंगी वृद्धाश्रम नावाची एक संस्था आहे तिथे आणलंय तुम्हाला. आता नगरला पोलीस स्टेशनला फोन करून सांगितलंय की अशी अशी व्यक्ती इथं सापडलेली त्याच्या मुलाने सोडून गेलेले म्हणून. कुठला मुलगा इथं सोडायला होता? सचिन आलता गोरख आलता? सचिन आला होता म्हणजे ऊसतोड कामगार तो आला होता. आज संध्याकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान मंदिरात कर्मचारी परतत असताना सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंदिर विभागाच्या माध्यमातून मुख्य कार्यालयात कळवलं की पायऱ्यांच्या दरम्यान उपकार्यालयाच्या तिथे एक वृद्ध आणि अंधग्रस्त थांबलेले आहेत. त्यांचे चिरंजीव त्यांना सोडून गेले आहेत म्हणून त्यानुसार आम्ही माहिती घेतली असता आमच्या असं निदर्शनास आलं की मुलाने तुमच्या डोळ्याचे उपचार करायचे देवीच्या तिथे तुमचे उपचार होतील असं सांगून वडिलांना सप्तशृंगी गडाच्या तिथे सोडून मुलगा निघून गेलेला आहे. त्या वयस्कर ग्रहस्थांशी चर्चा केली असताना कळालं की ते सकाळी त्यांना इथे घेऊन आले आणि इथे सोडून निघून गेलेले आहेत. आणि बहुतेक ही मुलांनी इथे वडिलांना जाणीवपूर्वक सोडण्याची घटना असू शकते. त्या दृष्टीने आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन इथे संपर्क केला आहे तसंच अहमदनगर पोलीस स्टेशन येथे देखील संपर्क करून याबाबत व्यक्ती सापडल्याची माहिती दिलेली आहे. सद्यस्थितीत सप्तशृंगी नावाचं जे वृद्धाश्रम आहे कळवण रस्त्यावरती तिथील जे संस्था चालक आहेत गंगाजी पगार यांच्याशी चर्चा करून त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्यात आलेलं आहे जेणेकरून त्या वयस्कर व्यक्तीवरती येथे व्यवस्थित सुविधा उपलब्ध होऊ शकतील अशा पद्धतीची आत्ता सद्यस्तरी कार्यवाही झालेली आहे. आणि स्थानिक पोलीस स्टेशनला देखील त्याबद्दल कळवलेलं आहे. स्थानिक काही ग्रामस्थांनी आणि स्वयंसेवकांनी देखील या प्रकरणात ट्रस्टला सहकार्य केलं त्या माध्यमातून संबंधित अंध व्यक्तीला योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी ट्रस्टचे कर्मचारी सुरक्षा अधिकारी यांनी सर्वांनी सहकार्य केले.